नमस्कार मित्रांनो, तर आज बरेच दिवस झाला आम्ही म्हणजे व्लॉग बनवलं नाही, म्हणून आज बऱ्याच दिवसानंतर व्लॉग बनवतोय. तर महेश भाऊनं म्हणले की चला एका तुम्हाला भारी लोकेशनला घेऊन जातो. तर भारी लोकेशन तुम्ही बघू शकता भावांनो, बघा खतरनाक लोकेशन आहे इथं. फुलं बिलं काट्याची झाडं चवाळ लागलेली रान महेश चालते अंगावर आत्ता सुनीच्या. हे लोकेशन दाखवा, हे लोकेशन म्हणजे ते लोकेशन परवड्याचं लोकेशन नाही, इथं दाखवा नाही ते. माझा पैसे बघा कसला आहे दादा. एकदा इथं महागडं लोकेशन आहे ते. समोर बघा कोणी यायला लागले, घेऊन जाईल तुम्हाला सोबत. कोण मैत्रिणी भाऊ बोलायला तयार सुद्धा काय काय फायदा नाही. 2,80,000 इंस्टाला, युट्यूबला 1,62,000, फेसबुकला 1,00,000. त्यानं ओ भाऊ म्हणल्यावर त्यानं बघायला सुद्धा ओ सुद्धा म्हणा बघायला सुद्धा नाही. तुमचा चोथा तेच की. तर ह्या अशा निसर्गरम्य वातावरणात ते बघू शकता. तिकडे दूरबीर दूरच आहे का ते? तर सुने आवडलं का लोकेशन? विसरला काय मला सगळे तुम्ही? कोणाला? तुला विसरेल नाही आम्ही. दावखाना बैठलीस ते दांडगलट. तर हे लोकेशन कसं वाटलं तुझं? इसरायला का तू का कोण देशाचे हे आहेस? दादा थांबा. भावांनो खरी गोष्ट सांगतो, आम्ही आलो दीदीच्या 30 एकर रान मध्ये. माग दीदीचा 30 एकर रान. तर ते सगळं जाऊ दे, आम्ही बाहेर दिसलं. विषय बदलली, विषय बदलली. तर भावांनो आजचा विषय म्हणजे लोकेशनचा सांगतो. हे जे पूर्ण 30 एकर जमीन आहे पाठीमागची, 30 एकर जमीन आहे बरं का भावांनो? तर ही सुनीताची जमीन आहे. तर या ठिकाणात आता जरा पाणी जास्त झाल्यामुळं चवळ लागले रानाला, शेताला. सध्या म्हणजे पीक पाणी काय नाही, काट्याचे झाडं बिडे असं वाढले ते हे काट्याचे झाडं. तर आता पुढे चालून तुम्ही इथे काय करणार आहे? सीताफळ काय जनावर कुठे गेले? सीताफळाची बाग नाही तिकडे, लांब आहे तिकडे. 30 एकर म्हणजे चष्टागार आहे. अरे असं सरळ 1 एकर असं धरून आहे, असं असं चौकोनी नाही, स्क्वेअर मध्ये जमीन नाही. जिथपर्यंत नजर जाते तिथपर्यंत त्यांची जागा आहे. हा असं 1 एकराची असं हे आहे, असं सरळ हा लाईन म्हणजे टोटल असे 40 गुंठ्याची सरळ जमीन आहे 30 एकर. पुढे काय काय करणार आहे? शेती केली काय? भाजीपाला आपलं आहे ते शिपूरवलं का? शेपू शेपू मेथी पाला. 1 एकर मध्ये किती गुंठे राहतात माहित आहे? किती आम्ही एकरात मोजतोय म्हणा, गुंठ बिंट नाही. गुंठ्याचा हिशोब ठेवत नाही. तुम्ही दीदीला किरकोळ समजलाय? एकदम 1-30 एकर महाराजनी सप्लायविषयी मोठं मोठं काय झालं? सप्लाय तेवढं सांगितलं. तिसरं सांगितलं जास्त कुठे वाढवा. बरं आता ते जाऊ दे, सगळ्यात महत्वाचं टिप्या. 15-16 दिवस झालं व्लॉग का बनवले ह्याचं कारण सांगा. आता लोकांना ह्याचंही उत्तर द्यावंच लागतं, कारण आपण लोकांना सवय लावली. कारण आहे की मोठं कारण काय आपलं तुम्हाला सरप्राईज आहे ते. हा तुम्ही व्हिडिओ आल्यावर बघा की काय व्हिडिओला बघा. तेवढंच की सबस्क्राईब करून ठेवा. सबस्क्राईब सबस्क्राईब आम्हाला ती आम्हाला जसे तसे बोलणार आहे. सबस्क्राईब करून लाल बटन दाबा म्हणायचं तिथलं. आणि ते बेल आयकॉनला दाबा. बेल आयकॉन मोठे आयकॉन बी प्रेस करा. ए नाही डिस्टर्ब करू नका. ते जाऊ द्या गाय पाणी पिलं आयटीप्या तिकडे करू नका. ते पळून बिळून जाईल ते जनावराला. तू कुसलं भारी वासरू आहे बघ. हा खतर. तुमची जर गाय हे सुनी होय. अरे काय जीबीला काय हाडबीड हाणायचा आपल्याला? पळव्या पळायला जीबीला हाडबीड आहे का काय? जनावर म्हशी गाई शेळ्या मेंढ्या काय बी दिसले एवढी देखणी काय तुझी कसर होऊ शकते? पण एवढी देखणी काय तुझ्या घरात कसं राहू शकते? बरं ते जाऊ दे. विषय भरकटला, विषय काय होता सांग पटपट सांग. आहे तर भावांनो आणि माझ्या बहिणीनं, तर तुम्ही एवढा दिवस आम्ही म्हणजे आमचं गॅप पडले, तर आमचे व्हिडिओ बघायचं काय असं, तुम्ही थांबू नका, व्हिडिओ बघतच राहा. आणि चांगले व्हिडिओ तर तुम्हाला बघायला भेटतील. तर एक चांगली स्क्रिप्ट आहे भावांनो, म्हणजे स्क्रिप्ट कशी आहे शेतकऱ्यावरती आहे. म्हणजे त्याचं कारण कसं आहे म्हणजे तुम्हाला टायटल आता सांगतो. कर्जबाजारी शेतकऱ्यांनी आत्महत्या करणं गरजेचं आहे का हा विषय आहे. पूछ करू नको तू, विषय सांगितलं आपण. स्क्रिप्ट स्क्रिप्ट कुठं सांगितलं? अरे टायटल सांगितलं म्हणजे. नाही नाही दादा तुम्ही हे बरोबर करीन. मी सांगितली असती पण हे
डायरेक्ट व्हिडिओ बघा आणि कसं वाटलं, कसं म्हणजे तुम्ही कसं वाटलं हे तुम्ही बघितल्यानंतर सांगायला येईल थोड्या दिवसात व्हिडिओ. आणि सुनीचं 30 एकर जमीन ते ढग जमिनीला, म्हणजे मी आजपर्यंत कधी बघितलं नाही, पण हिच्या 30 एकर जमिनीला ढग टेकल्यात असं कुठंच नाही, पण हिच्या हे झालं. आणि कशी वाटली जमीन सांगा भावांनो, जवळ राहून जनावर पाणी पिऊन जातात. आणि तर ते आमचा व्हिडिओ शूट करत आहे ते आमच्याच माझ्या शेतामध्ये चाललंय. अरे 30 एकर म्हणजे एका जागी आहे का किती, 30-40 ठिकाणी 30-30 एकर आहे, वेगवेगळ्या ठिकाणी 30 एकर आहे, प्रत्येक जागी 1-1 फूट जागा आहे. चालतं, काय हरकत नाही भावांनो, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ बघत राहा, तुम्हाला 100% चांगले व्हिडिओ बघायला मिळतील. तर धन्यवाद. 50 एकर कुणा शेती घेऊन येत आहे बघा, 30 एकर आमचं 30 ठिकाणी जमीन आहे, तो संबंध आहे. ओके भावांनो धन्यवाद. आणि नवीन असाल तर व्हिडिओला, म्हणजे नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि विसरू नका, आणि चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. अजून काही बोलायचं आहे? आणि जिकडे तिकडे पाठवा, जिकडे तिकडे पाठवा. धन्यवाद.